प्रसार माध्यमे आणि त्यांचा इतिहास यामध्ये हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घराची प्रत्येकाच्या घराची सकाळ वर्तमानपत्राच्या वाचनाने सुरुवात होत असते। सकाळी घरातील प्रत्येक व्यक्तीला वाटतं की पहिलं वर्तमानपत्र माझ्या हातात पडावं। का बरं? कारण की प्रत्येकाला असं वाटतं की काल दिवसभर तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात, देश विदेशात घडलेल्या बातम्या मला समजून घ्यायच्या आहेत। जगात काय घडलं असेल बरं, माझ्या देशात काय घडलं असेल, राज्यात काय घडलं असेल, हे सगळं वाचण्याची उत्सुकता आपल्यामध्ये असतं आणि ती उत्सुकता पोटी आपण सगळेजण ते वृत्तपत्र वाचण्यासाठी वृत्तपत्र वाचण्याचा प्रयत्न करत असतो। पण मित्रांनो, कधीतरी आपल्या डोक्यात असा विचार येतो का की जगात ही वृत्तपत्र नसतील तेव्हा काय घडत असेल? एखाद्या राजाला शेजारच्या राज्याची बातमी कशी माहीत पडत असेल? एखाद्या राज्यामध्ये दूर अशा कोपऱ्यावरच्या एखाद्या प्रदेशात दुष्काळ पडला आहे त्याची माहिती राजाला कशी माहीत पडत असेल? कोण मेलं, कोण आक्रमण करतंय, कुठल्या राजाचा राज्याभिषेक झाला, कुठल्या राजाने दुसऱ्या राज्याचं राज्य बळकावलं, अशा एक ना अनेक प्रकारच्या बातम्या राजापर्यंत कशा पोचत असतील बरं? हो, तेव्हाही व्यवस्था होती, परंतु आता एवढी ती व्यवस्था फास्ट होती, फास्ट नव्हती, हे मात्र तेवढं खरं। तेव्हा ज्या त्या बातम्या दिल्या जायच्या त्या बातम्या देणाऱ्या व्यक्तीला सांडणी स्वार असं म्हणायचं। उंटावर, कधी घोड्यावर हे सांडणी स्वार पत्रामध्ये लिहिलेल्या बातम्या एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात, एका राजापासून दुसऱ्या राजापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत असत। या सांडणीस्वारांची नेमणूक राज्यामध्ये दूरच्या कोपऱ्यापासून तर राजधानीच्या ठिकाणापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर केलेली जायची। जे सांडणीस्वार त्या ठिकाणी राहायचे त्यांची कायम नेमणूक असायची आणि जेव्हा ते टपाल त्या ठिकाणी आलं, ते पत्र त्या ठिकाणी आलं, ती बातमी त्या ठिकाणी आली की दुसऱ्या सांडणीस्वाराने ते पुढच्या टप्प्यापर्यंत घेऊन जावी, अशा पद्धतीच्या ती बातमीची देवाणघेवाण होत होती। हे सगळा प्रकार या देशामध्ये वृत्तपत्रांची निर्मिती झाली नव्हती त्यावेळची ही गोष्ट। तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट मी सांगणार आहे जी वृत्तपत्रांच्या संदर्भांमध्ये आहे। द लंडन गॅजेट नावाचं वृत्तपत्र, जे ब्रिटिशांचं संपूर्ण जगामध्ये वाटप केलं जाणारं पहिलं आणि एकमेव वृत्तपत्र होतं, ज्याचं नाव होतं द लंडन गॅजेट, 20 फेब्रुवारी 1672 इंग्लंडमध्ये द लंडन गॅजेट या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांची बातमी छापून आली होती। अभिमान वाटावा अशी घटना आहे की नाही, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामधली बातमी द लंडन गॅजेट नावाच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापली होती। मात्र 1672 मध्ये इंग्लंड, युरोप सारख्या अनेक देशांमध्ये या वृत्तपत्रांची सुरुवात झालेली असताना भारतात मात्र वृत्तपत्राची सुरुवात खूप उशिरा झाली। भारताचं पहिलं वृत्तपत्र द बेंगलोर गॅजेट हे कलकत्त्यात सुरू झालं आणि मग भारतामध्ये मुद्रण कला विकसित झाल्यानंतर हे वृत्तपत्र तयार व्हायला लागले। महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर दर्पण नावाचं वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रात सुरू केलं। लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेलं मराठा आणि केसरी, आगरकर यांच्या सहकार्याने सुरू केलेले हे वृत्तपत्र आपण सगळे अभ्यासलेलेच आहेत। त्यानंतर आजच्या कालखंडामध्ये अनेक वृत्तपत्र हिंदी, मराठी, इंग्रजीत आपण पाहत असतो। हे वृत्तपत्र फक्त दर दिवशी येणारे वृत्तपत्र न राहता काही साप्ताहिक झाली, काही पाक्षिक झाली, अशा प्रकारे काही नियतकालिके सुद्धा आजच्या कालखंडामध्ये विकसित झाली। सांडणी बातमी देणारा सांडणी स्वारापासून तर आज एकेका मिनिटाला व्हॉट्सअपवर समजणारे मीडिया, इथपर्यंत ह्या वृत्तपत्रांचा प्रवास खूप विलक्षण आहे। आज वृत्तपत्राची अनेक माध्यमे आपण पाहत असतो आणि त्या माध्यमातून पाहत असताना आपल्याला बातमीचं स्वरूप कशा पद्धतीने बदलत गेलं हे पाहून निश्चित आश्चर्यचकित व्हायला होतं
की पूर्वीच्या काळी एक बातमी पोहोचण्यासाठी कुठे 1 महिना लागत होता, आता ती बातमी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला फक्त 1 मिनिट पुरेसा असतो. धन्यवाद.